महापौरपदासाठी भाजप पक्षामध्ये अंतर्गत कलह सुरू असल्यानं महापौरपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शिवसेना भाजप युतीमधील करारानुसार महापौर पदासाठी भाजपमध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यानं भाजपमध्ये खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांच्या महापौर पदासाठी आशा पल्लवी झाल्या आहेत. युतीमधील करारानुसार भाजपला 11 महिन्यांसाठी महापौर पदाची संधी मिळणार आहे. करारानुसार 4 वर्ष महापौर पद शिवसेनेकडे आणि 1 वर्ष भाजपकडे असं समीकरण असल्यानं या 1 वर्षातील 11 महिन्यांच्या कालावधीसाठी महापौर पद आपल्याच पदरी पडावं यासाठी भाजपातील खुल्या प्रवर्गातील दिग्गजांसह नवख्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ही रस्सीखेच बघता भाजपाची अंतर्गत बंडाळी उफाळून येऊ शकते. महापौर पदासाठी आर्थिक राजकारणासह पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा मिळवण्यासाठी महापौर पदाच्या उमेदवारांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. यामुळे भाजप शिवसेनेमध्ये मतांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. भाजपामध्ये अंतर्गत कलह वाढल्यानं पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखीला सुरुवात झाली आहे. यामुळे भाजपामध्ये मोठी बंडखोरी निर्माण होऊ शकते. पक्षातील बंडाळी रोखण्यासाठी ऐनवेळी नवख्या उमेदवाराला महापौर पद देण्याची शक्यता नाकारता येत नाही.